नमस्कार, मी कविता, कविता स्वयंपाकघरमध्ये. आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी मोदक रेसिपी. आणि हो, तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. इथे मी अर्धा लिटर दूध गरम करत ठेवलं आहे. तोपर्यंत आपण ब्रेड घेतले दोन, मी त्याचे साईडची कडा काढून घेणार आहे आणि मिक्सरला ब्रेड क्रम्स बनवून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याला असे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत. इकडे दूध मस्त असं घट्ट आटलेलं आहे, त्याला साईडने असं काढून घेऊया चिकटलेली साय. आणि त्याच्यामध्ये मी 3 चमचे साखर घेतली आहे, ती पण टाकूया आणि वितळायला देऊ साखर दुधामध्ये. साखर वितळल्यावर आपण मिक्सरला ब्रेड लावून घेतलाय, तो पण आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तीन चमचे मी आता मिल्क पावडर टाकून घेते आहे आणि ती व्यवस्थित मिश्रणमध्ये मिक्स करून घ्यायची आहे गुठल्या रातने. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता मी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, ते बारीक कापून घेतले आहेत, बारीक करून ते आता याच्यामध्ये टाकून व्यवस्थित ते पण मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला 1 चमचा घी आणि 1/2 चमचा वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण स्लो गॅस करून दळत राहायचंय चमच्याने आणि घट्टसर असं झालं पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे आपलं मिश्रण मोदकाचं घट्ट झालेलं आहे. मी गॅस बंद केलाय. आता हे एका प्लेटमध्ये काढून थंड व्हायला द्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे गोळा तयार होतो, म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे. आता आपल्याला मोदक बनवायचे आहेत, त्यासाठी मी मोदकाचा साचा घेतला आहे, त्याला वरून घी लावून घेते आहे. आणि तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असेल ते तुम्ही बाहेरून असे वरून लावू शकता. आवडत असेल तर लावा, नाही लावला तरी चालेल. आता आपल्याला मिश्रणाचा एक असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि साच्यामध्ये मोदकाच्या व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. आता आपल्याला मोदक दुसऱ्या साईडने साचा बंद करून घ्यायचा आहे, व्यवस्थित असं दाबून भरायचं आहे आणि हे साईडला आलेलं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि खालून पण व्यवस्थित आतमध्ये दाबून भरायचं आहे. आता आपल्याला हळूवार असा मोदकाचा साचा उघडून घ्यायचा आहे आणि अलगद असा हाताने मोदक असा काढून घ्यायचा आहे. मस्त असा आपला मोदक बनून तयार आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवते आहे. मोदक आपले बनून तयार आहेत, त्याला आता आपण डेकोरेट म्हणून वरून चांदीचं वर्क लावून घेते मी थोडं. तुमच्याजवळ असेल तर तुम्ही लावा. हे मिठाईवाल्याकडे किंवा ऑनलाईन मिळतं. कलाकंद मोदक आपले बनवून तयार आहेत. मी आता हे 10-15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवते. गणपती बाप्पासाठी आपले मस्त असे कलाकंद मोदक बनवून तयार आहेत. तुम्ही नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.